वेदांता प्रकल्पासंदर्भातली ही आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. एकीकडे ठाकरे गट आणि शिंदे फडणवीस सरकारमध्ये वेदांता प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेल्यामुळे वाद सुरू आहेत आणि असं असताना दुसरीकडे माहितीच्या अधिकारातून याबाबत धक्कादायक खुलासा समोर आलाय. तत्कालीन आघाडी सरकारकडून दिरंगाई झाल्याची माहिती MIDC कडून माहिती अधिकारात देण्यात आली आहे. संतोष गावडे यांनी 31 ऑक्टोबरला MIDC कडून माहिती अधिकारातून माहिती मिळवली. 5 जानेवारीला वेदांतानं गुंतवणुकीसाठी तयारी दाखवली, पण 5 जानेवारीनंतर 5 मेपर्यंत कोणताही पत्रव्यवहार झालाच नसल्याचं यातून स्पष्ट होतंय. पुन्हा वेदांतानं 5 मे रोजी पत्रव्यवहार केला, या दरम्यानही दिरंगाई झाल्याची माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे. या प्रकल्पाबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे जागेची मागणी किंवा इतर पाठपुरावा करण्यात आलेला नव्हता. तो प्रकल्प महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणी गेला असे म्हणणे संयुक्तिक नाही, हे महामंडळाचं कालचं उत्तर आहे. आता याच्यामध्ये काही लोकांना जर शंका असेल की आम्ही मॅन्युप्युलेट केलेला आहे, तर त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जावं, माहितीच्या अधिकारामधनं माहिती काढून जनतेसमोर ठेवावी. छत्रपतींचा विचार म्हणजे